सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पसमांदा आणि बोहरा मुस्लिमांना घेऊन म्हणाले आपल्याला सरकारी धोरणं घेऊन यांच्यापर्यंत पोहोचायला हवं आम्हाला सर्व समाजांशी जोडलं जायचंय आणि त्या सर्वांना आमच्याबरोबर घेऊन चालायचंय जवळपास सहा महिन्यांपूर्वी तीन जुलै दोन हजार बावीस रोजी हैदराबाद इथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी स्नेह यात्रेचा उद्देश पसमांदा मुस्लिमांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांना भाजपशी जोडण्यासाठी पुढाकार घेणं असल्याचं म्हटलं होतं तेव्हा आता प्रश्न असा पडतो की भाजपला खरंच मुस्लिम मतांची गरज आहे का आणि कोण आहेत हे पसमांदा मुस्लिम ज्यांना भाजप आपल्याकडे आकर्षित करू पाहतंय चला जाणून घेऊयात आजच्या एक्सप्लेनरमधून पसमांदा हा शब्द फारसी भाषेतून घेण्यात आलाय ज्याचा अर्थ समाजात मागे राहिलेले लोक असा होतो वेगवेगळ्या जातींमध्ये समाजात मागास राहिलेल्या मुस्लिमांना जात ते जमात या धोरणावरती एकत्र करण्यासाठी पसमांदा हा शब्द प्रचलित झाला आता भारतीय मुस्लिमांमध्ये पसमांदा मुस्लिमांची लोकसंख्या ही ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आहे ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम समाजाचे संस्थापक आणि राज्यसभेचे खासदार राहिलेले अली अनवर अन्सारी यांच्या मते ज्या मुस्लिम जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत त्या मुस्लिम जातींना पसमांदा मुस्लिम म्हणतात या जातींमध्ये अस्पृश्य असलेल्यांचाही समावेश आहे परंतु त्यांचा समावेश अनुसूचित जातींच्या यादीत म्हणजेच हिंदू दलितांप्रमाणे अनुसूचित जातींच्या यादीमध्ये नाहीये अशा वेळेस प्रश्न असा निर्माण होतो की भाजपला पसमांदा मुस्लिमांना जवळ करून कोणता फायदा होणार आहे तर यावरती राजकीय तज्ज्ञ अभय कुमार दुबे असं म्हणतात की भाजपला मुख्यत्वे दोन मुद्द्यांवरती पस्मानदा मुस्लिमांना जवळ करून फायदा करून घ्यायचा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पक्षाच्या चांगल्या राजकीय इमेजसाठी भाजप असं करतंय भाजप विजयासाठी नाही तर वोट शेअर वाढवून खंबीरपणे सत्तेत येण्यासाठी पसमांदा मुस्लिमांना घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे यावेळेस आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात पसमांदा मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली होती याशिवाय सी एस डी एसच्या लोकनीती सर्वेक्षण दोन हजार बावीसने आपल्या अहवालात सांगितलंय की आठ टक्के पसमांदा मुस्लिमांनी पी विधानसभेमध्ये भाजपला मतदान केलं यूपी विधानसभा निवडणुकीत दोन हजार बावीसमध्ये मध्ये चौतीस मुस्लिम आमदार जिंकून लखनौला पोहोचले होते त्यापैकी तीस आमदार हे पसमांदा आहे अशा वेळेस एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजप पसमांदा मुस्लिमांचा वेळोवेळी आणि जाणीवपूर्वक उल्लेख करून आगामी काळातील अनेक राज्यांमधील होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला स्वतःचा राजकीय फायदा आणि स्वार्थ शोधू पाहत आहे असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप